नंबर वर्क द गोल्डन फिदर. लिसन केयरफुली एंड नोट डाउन इन फिगर्स द फोर नंबर्स इन द स्टोरी. लक्षपूर्वक ऐका आणि या गोष्टीत येणाऱ्या चार संख्या आपल्याला इंग्रजी अंकात लिहायच्या आहे. द गोल्डन फिदर म्हणजे सोनेरी पीस. चित्रामध्ये आपल्याला एक पीस दिसतंय बघा, त्यावरून ही आपली छोटीशी शॉर्ट स्टोरी आहे, ती आपण बघणार आहोत. पहिले आपण रीडिंग करून घेऊया, त्यानंतर आपण समजून घेऊया. द गोल्डन फिदर. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन वेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. देन शी मेट अ लिटल मॅन. ही सेड इफ यू गिव मी दॅट फिदर आय विल गिव यू थ्री बिग डायमंड्स. सॉरी सेड द क्वीन. Then she met a little man. He said, if you give me that feather, I will give you three big diamonds. Sorry, said the queen. Then she met an old woman. The old woman said, if you give me that feather, I will give you a necklace of 21 pearls. Sorry, said the queen. Then she met the king. The king said, if you give me that feather, I will give you 99 gold coins. Sorry, said the queen. Then she met the little prince. He said, oh mama, what a bright beautiful feather. Take it my dear, said the queen. Keep it safe. Tata hi goshta apan samjun gheuya. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन अ गार्डन. एके दिवशी क्वीन, क्वीन म्हणजे राणी, क्वीन म्हणजे काय राणी, काय करत होती बघा, आपल्या गार्डनमध्ये बगीचामध्ये फिरत होती. व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. आणि त्या राणीला एक सोनेरी पीस त्या गार्डनमध्ये सापडलं, इथं बघू शकतो आपण. देन शी मेट अ लिटल मॅन. मग ती नंतर पुढे ती एक लिटल, लिटल म्हणजे लहान माणूस तिला भेटतो बघा. ही सेड म्हणजे तो म्हणाला, काय म्हणतो, इफ यू गिव मी दॅट फिदर आय विल गिव यू थ्री बिग डायमंड्स. डायमंड्स म्हणजे काय, हिरे. तो लहान माणूस काय म्हणतो बघा, जर तुम्हाला हे सोनेरी पीस जर दिलं तर मी तुला काय देईल, थ्री, थ्री म्हणजे काय, तीन, तीन डायमंड म्हणजे तीन हिरे देईल. मग राणी काय म्हणते बघा, सॉरी, माफ करा, सेड द क्वीन. म्हणजे ती गोल्डन फिदर त्या लिटल मॅनला देत नाही. मग पुढं काय होतं बघा, देन शी मेट अन ओल्ड वुमेन. मग तिला एक छोटीशी लहान म्हातारी भेटते बघा, एक म्हातारी भेटते. देन ओल्ड वुमेन सेड, इफ यू गिव मी दॅट फिदर आय विल गिव यू अ नेकलेस ऑफ 21 पर्ल्स. पर्ल्स म्हणजे काय, मोती. आणि 21 शब्द आलेला बघा, 21 आपल्याला इंग्रजी शब्द ते अंकात लिहायला लागले बघा, 21. मग ती म्हातारी म्हणते, जर तुम्हाला हे सोन्याचं पीस दिलं तर मी तुला 21 मोत्यांचा हार तुला देईन. मग राणी काय म्हणते बघा, सॉरी, सेड द क्वीन. राणी म्हणते माफ करा, म्हणजे ती देत नाही. पुढं नंतर बघा, देन शी मेट द किंग. ती कोणाला भेटते, राजाला भेटते. द किंग सेड, राजा काय म्हणतं बघा, इफ यू गिव मी दॅट फिदर आय विल गिव मी यू 99 गोल्ड कॉइन्स. राजा काय म्हणतो बघा, जर तुम्हाला हे सोन्याचं फिदर म्हणजे पीस जर दिलं तर मी तुला काय करल, 99 म्हणजे 99 सोन्याचे नाणे देईन. गोल्ड कॉइन्स म्हणजे सोन्याचे नाणे. आणि राजा का, राणी काय म्हणते बघा, सॉरी, सेड द क्वीन. राजाला सुद्धा राणी ते गोल्डन फिदर देत नाही. नंतर बघा, देन शी मेट द लिटल प्रिन्स. प्रिन्स म्हणजे काय, तिचा जो राजकुमार असतो तो राजकुमार त्या राणीचा ते भेटतो बघा. मग तो काय म्हणतो बघा, ही सेड, तो मागत नाही, बघतो म्हणतो, ओ मम्मा, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर, वा काय सुंदर असं तेजस्वी सोन्याचं पीस आहे. मग लगेच टेक इट माय डिअर, सेड द क्वीन. मग राणी त्याला म्हणते, घे माझ्या बाळा, तुझ्याकडे घे, कीप इट सेफ. सेफ म्हणजे सुरक्षित ठेव. तर अशा पद्धतीने बघा आपली स्टोरी संपलेली आहे. गोष्ट पुन्हा ऐका आणि त्यातील डब्ल्यूने सुरू होणारे शब्द आपल्याला लिहायचे आहे बघा. लिसन द स्टोरी अगेन अँड नोट डाऊन द वर्ड्स दॅट बिगिन विथ डब्ल्यू. आता डब्ल्यूने सुरू होणारे शब्द
आपल्याला या स्टोरीमध्ये शोधायचे आहे बघा, ते आपण शोधूया. आता आपण डब्ल्यू ने सुरू होणारे शब्द आपण याच्यामध्ये बघूया. आता बघा डब्ल्यू ने सुरू होणारे शब्द आहे वाक आहे, व्हेन आहे, वाज आहे. तर अशा पद्धतीने जेवढे जेवढे शब्द आपल्याला डब्ल्यू ने सुरू होणारे दिसतील तेवढे आपल्याला या स्टोरीमध्ये शोधायचे आहे बघा. त्यानंतर खाली बघूया आपण डब्ल्यू ने सुरू होणारे. त्यानंतर इथं वुमेन आहे बघा डब्ल्यू ने सुरू होणारे. त्यानंतर विल हा शब्द डब्ल्यू ने सुरू होत आहे बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला डब्ल्यू ने सुरू होणारे शब्द आपण बघू शकतो. त्यानंतर पुढे काय सांगितले आपण बघूया. अशा पद्धतीने आपण गोल्डन फिदर ही शॉर्ट स्टोरी बघितली आहे. थँक्यू.